सुधाकर खारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे 2024 टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रूमिंग दिनांक 4 फेब्रुवारी 2024 वेळ सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली वासांबे येथील शेकडो महिला कार्यकर्त्यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश राष्ट्रवादी आणि भाजपला धक्का उरण विधानसभा मतदारसंघातील वासांबे जिल्हा परिषद गटातील शेकडो महिला कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या कार्यावर प्रेरित होऊन चित्रा मेंदर्गीकर आणि ऍडव्होकेट प्रमोद मेंदर्गीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये कार्यरत असलेल्या असंख्य महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की ज्या काही माझ्या चुका झाल्या त्या पुन्हा चुका होणार नाही ही सर्व मंडळी जेव्हा आपल्यामध्ये ताकद म्हणून आपल्या पाठीशी उभी राहते तेव्हा आपण सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून पहिले निवडणूक होणार आहे ते आमच्या संजय वगैरे पाटलांचे होणार आहे ते लोकसभेचे भावी खासदार म्हणून आज या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्वांनी त्यांना या खालापूर आणि या वासांबे विभागामधून जास्तीत जास्त मताधिकारी निवडून आणायचं आहे आणि ते कामगिरी आता या खालापूरच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर आहे या पक्षप्रवेश सोहळ्यास मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उपतालुका प्रमुख रमेश पाटील महिला उपजिल्हा संघटिका अनिता पाटील पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील उत्तम भोईर संजय टेंबे शिवाजी माळी युवती सेना अधिकारी भारती लोते उपतालुका प्रमुख प्रीती कडव सद्गुणा पाटील अजित सावंत वासांबे विभाग प्रमुख सुरेश म्हात्रे प्रभारी सरपंच रोशन राऊत सचिन मते आदींसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926912 72 76 47 54